केळीबद्दल एकच बोलतात, केळी तुझी आम्ही तर म्हणतो ते लोक, बरेच लोक गावातले म्हणाचे अरे ते मोडून टाक, काय धान व्यवस्थित नाही, तो दुसरं काहीतरी पीक घे. तर असं करत पण आम्ही हिमतीवर ठेवले, आणि नंतर तुमचा एक चालता बोलता योग आला, आणि त्या योगाने तुमची औषधं आम्हाला मिळाली, आणि ती औषधं आम्ही ज्यावेळेस सोडली, पण त्यावेळेस येणार जाणार गावातला, आज पण प्रत्येक गावातला कुठला जरी कार्यकर्ता जरी गेला गावातला येणार जाणार रोडनी गावातले भरपूर रोज ह्यात 100-150 माणूस रोडनी जातात गावात येणार. तर प्रत्येक जण तो म्हणतोय तुझा प्लॉट एकच नंबर आला आहे, तुझा प्लॉट एकच नंबर आला. आज सकाळी उत्तरेश्वरवीर उत्तरेश्वर श्रीरंगवीर आज सकाळीच आज प्लॉटमध्ये गेलते, आणि प्लॉटमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला, मी तुझ्या प्लॉटमध्ये आलोय. मग तुमच्या परस्पर माझ्या परस्पर मला तर माहित नव्हतं, त्याला म्हणलं मला तुझ्याकडे यायला टाईम नाही, मी वरच माझं झेंडूचं काम चालू आहे म्हणलं, मी तिथं चालू आहे. मग ते म्हणलं मी तुझ्याकडे होतो, पण ते काय माझ्याकडे आलं नाही, पण त्यांनीच मला फोन केला. आणि फोन केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं केळीला औषध कुठनं सोडली काय केलं, तर मी सांगितलं हो गजानन साळुंकेपासून औषध आणली होती, तुम्ही त्यांच्यापासून घेऊन या. तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे? आम्हाला ती औषध सोडल्यानंतर एकच 7-8 दिवसापासून जाणवा लागलं, जाणवा लागले की ह्यात काहीतरी ताकद आहे. आज तरी 1 महिना 4 दिवस झाले. हो, आपला हा रोडच प्लॉट आहे, आपण पलीकडे पण साडे कॅमेरा फिरून घेतलाय. किती आहे? 24 इंच. 24 इंच. एक मिनिट, ही 24 इंचा दुसरा बोंदा, दोनच मोपले होते. तिसरं झाड, तिसरं झाड, तिसऱ्या लाईन म्हटलं तिसरं झाड, 24 इंचा बोंदा. ह्याचं किती होतं पहिलं? 12 इंच. म्हणजे 12 इंचानी वाढ झाली, बरोबर आहे साहेब? कॅमेरा दाखवा जवळ. सध्या 12 इंच तिसऱ्या झाडाचं 12 इंच. प्रत्येक जणाला विचारतोय आम्हाला, आज सकाळी ते झेंडूला माती लावत होता त्याच्याकडे केळी, आता केळी येऊन झाली त्याची, तर ती म्हणला केळी लय ताईत आली म्हणला, काय नेमकं नेमकं रिझल्ट काय? 1 महिने 4 दिवसात नाही झालं, 8 जुलैला तर फोटो काढलेला उघड उघडच. रिझल्ट नाही आल्यानंतर, कारण आम्हाला ह्या अगोदर भरपूर कंपनीचे अनुभव आले, तर रिझल्ट आल्यानंतर तिथून पुढे कंटिन्यू करू, फक्त आम्हाला चांगला बाग आला पाहिजे. बरोबर का? बरोबर आहे. आणि आपलं घेतलं रिझल्ट जर नाही आला तुमच्या दुकानापुढे उपोषण तरी हिप सुद्धा मी तुम्हाला म्हणलेलो होतो, पण मला त्या म्हणण्यापेक्षा रिझल्ट अक्षरशः बघायला मिळालेलाच आहे. तुमचा वापरा बाय वर्गणीचा 2 वेळेस मी पोगा भरणी केली, आणि त्यावेळेस 1 महिन्यामध्ये हा प्लॉट ओपन झाला. आता इथून जाताना पहिले येताना येणार जाणारे माणसं पण तुम्हाला माहित असतात. हो हो, प्लॉट ओचायला प्लॉट ओचायला म्हणतो ना प्रत्येक जण म्हणतोय, असं काही विषय नाही. आणि जास्त काय असं दुसरे बी एवढं काही औषध आणले सोडलेलं नाही ते, पण तुमच्यावाला डोस भरपूर सोडलेला असं. वापरण्यापूर्वी कशी होती बाग ही सगळी? ज्यावेळेस बांधणी झालते बघा, आणि नुकतंच आपण माती पडतो त्यावेळेस हे जे झाड दिसतंय ना हे जरा थोडं लहान आहे, जरा थोडं हातीपर्यंत होते सगळी झाड. सगळे झाड ज्यावेळेस तुमचं जे वापरावा ऑर्गॅनिकचं ज्यावेळेस तुमचे दिले प्रोडक्ट ज्यावेळेस आम्ही वापरली त्यावेळेस ही बाग आणि ग्रीप घेत. बघा बरं का, तुम्ही जाणीवपूर्वक आणि जबाबदारी बोलताय. झाड होते तुमचे सगळे बघा, असे जेवढे हो सगळे बरोबर का? आता जर बघायला गेलं तर ही पाला कुठे येते? झाड डबलच वाढ झालेली. पानाची रुंदी कॅनोपी, पानाची रुंदी पण भरपूर झालेली. पानाचा आवाज कसं येते? पोझिशन मध्ये आवाज येते, ताडपत्री सारखा आवाज येते. बुंदा पण असा भरपूर झालेला आहे. बुंदा आपण हे जागेवर मोजून ठेवला होता. हो बरोबर, त्यावेळेस दुसरं आणि तिसरं झाड मोजलं होतं. हो, आता तिसरं झाड किती इंच वाढलं तुम्हाला वाटतं? आता डबल वाढ झालं, 12 इंच मोजलं तुमच्या समोर. मोजलं जे काय आहे ते पहिल्या व्हिडिओ मध्ये बी आहे. हो, आणि ह्या व्हिडिओ मध्ये. हो, तुमच्या पत्र घेतलं मी तुमच्या घेतो. आणि लोकेशनला आपल्याकडं उजव्या साईडला चिंचेचं झाड आहे तुमच्या. हो बरोबर, बांधावरती दोन प्लॉट रोड सेलगाव साडे रस्ता, इकडे सेलगाव साडे रस्ता. इकडं जर बघितलं तर हा सेलगाव साडे रस्ता आहे. हा प्लॉटला लगतच हा प्लॉट रस्ता लगतच हा प्लॉट आहे.
साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव का पत्ता सांगा बरं. मी राणा शेतगावकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. नाव? नाव तोंडीराम बाळना देऊ. आजची तारीख किती बरं? आज तारीख 18 जुलै 2024. आणि ह्या बागेची लागण तारीख किती? ह्या बागेची लागण तारीख 10 मार्च 2024. तर आज ह्या बागेचं वय जर बघितलं तर 4 महिने 8 दिवस पूर्ण झाले झाले बरोबर का? आणि ही जी रोपांची संख्या किती? ही सगळी रोपांची संख्या 2000. तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. काय अपेक्षा आमच्याकडनं तुम्हाला की ह्या बागेमध्ये काय बदल होईल असं वाटतं तुम्हाला? ह्या बागेमध्ये आमचा बोंदा मोठा झाला पाहिजे. त्याच्यानंतर झाडाची हाईट झाली पाहिजे. किळीतल्या फाण्यातल्या अंतर बी सारखं राहिलं पाहिजे. आणि गडाला वजन पण आलं पाहिजे. आणि हे बागतला जे पिवळसर पान आहे, पानारा कुठं कुठं आहे ते पण गेला पाहिजे. तर तुमच्या शेड्यूलमध्ये आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड करून येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यात काय बदल होत आहे ते पाहणार आहे. आता सध्या तर लगेच 1.5 ते 2 महिन्यात फाण्यात पडणार नाहीत, पण सध्या तुमचं जे म्हणतं का नाही, बुंदा वाढला पाहिजे आणि पानातलं अंतर वाढलं पाहिजे, ह्या अपेक्षा पूर्ण होतात का नाही हे आपण पाहणार आहे येणाऱ्या दिवसात. तर ह्या प्लॉटमधले साहेब तिकडे दाखवा थोडंसं. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन, हिकडे दाखवा आणि ही तिसरी लाईन. तर तिसऱ्या लाईनमधलं हे पहिलं झाड तुमचं गेलेलं, दुसरं आणि हे तिसरं झाड आहे बरोबर का? तिसऱ्या झाडा तिसऱ्या लाईनमधलं तिसरं झाड आहे आणि पाठीमागे दिसतोय आपल्याला लाईट खांब. तर याच लोकेशनला उभं राहून आपण पाहणार आहे की काय बदल होत आहे ते. तर थोडंसं कॅमेरा साहेब इकडं जवळ आणा. आपण आता काय करू, ह्याचा ह्याचा एक बुंदा आणि ह्याचा एक बुंदा मोजून ठेवू किती भरते ते. म्हणजे येणाऱ्या दिवसात आपल्याला काय बदल होते ते दिसलं पाहिजे. कॅमेरा दाखवा जवळ. बारा इंच तिसऱ्या झाडाचं 12 इंच आणि दुसऱ्या झाडाचा बुंदा. किती कॅमेरा दिसतो जवळ घ्या. 9.5 इंच आहे. 9.5 इंच दुसऱ्या झाडाचा बुंदा 9.5 इंच आणि तिसऱ्या झाडाचा बुंदा 12 इंच. तर येणाऱ्या दिवसात आपण पाहणार आहे की त्या बुंद्यामध्ये किती इंच फरक पडतो. ते दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साळुंग साहेब, तुम्ही जे आता बुंदा मोफत आहे, ही किती वेळा लाईन मधलं किती झाड आहे? लाईन मधलं दुसरं झाड आहे. ही पहिली, दुसरी, तिसऱ्या लाईन मधलं तिसरं झाड. म्हणजे इथली पुढची दोन झाड एक झाड गेलेले. म्हणजे तुम्ही तिसऱ्या लाईन मधलं दुसरं झाड आहे बरोबर आहे. बघा बरं त्याचा बुंदा किती. दाबून धराव थोडं. धराव साहेब ती वाला पलीकडचं. ते पण धराव पलीकडचं. हे झालं आहे 22 इंच. 22 पहिला किती होता? पहिला होता 9.5 इंच. 9.5 इंच आता 22 इंच झालाय. दुसरा भाग पाला कसा बसतोय वारेने. आता झपक्या ते झपक्या. किती आहे? 24 इंच. 24 इंच. एक मिनिट. हे 24 इंचाचा दुसरा बोंदा. दोनच मोपले होते. तिसरं झाड. तिसरं झाड. तिसऱ्या लाईन म्हटलं तिसरं झाड. 24 इंचाचा बोंदा. ह्याचं किती होतं पहिलं? 12 इंच. म्हणजे 12 इंचानी वाढ झाली बरोबर आहे साहेब. सर नमस्कार. नमस्कार. आपला नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव धोंडराम बाळनाथ वीर, राहणार शेलगावकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके. आपण ह्या केळीची ज्यावेळेस तुमची बांधणी चालली होती त्यावेळेस आम्ही चालता चालता रोडच्या कडेला हो थांबून स्वतःहून आम्ही तुमच्याकडे आलतो. हो बरोबर आहे. ह्यात काय चुकीचं नाही ना? स्वतःहून आलतात. मी तर ते ट्रॅक्टरच्या जसब्या मागच्या बिया कोणीच मी तिथले झाडं काढत होतो. मी तर त्यावेळेस घाबरलो होतो की मला असं वाटलं कोणीतरी शासनाची गाडी वगैरे आली काय काय असू द्या. पण आम्ही मुद्दा म्हणून का थांबलो की चांगले प्लॉट असले तर आम्ही शक्यतो थांबत पण नाही. म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो. पण एखादा प्लॉट खालीवर झालेला असला आणि शेतकरी जर राहणार असला तर मी असन किंवा आमचा वापरा बायोऑर्गॅनिकचा मार्गदर्शक ही स्वतःहून त्या प्लॉटवरती जाणार
त्या दृष्टीने आमचा प्रत्येक वापराचा मार्गदर्शक आहे ना, हा थोडक्यात सगळ्या गोष्टी अनुभवलेला आहे आणि जाणीव आहे शेतकऱ्याची, तीच इथं वापरा बायोऑर्गॅनिकमध्ये आहेत. आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस शंका होती तुमची, होती पण एक विश्वास बी होता तुमचा. आम्ही विश्वास ठेवलो म्हणजे तुम्ही माळकरी आम्ही माळकरी ह्या शब्दावरतीच आमचा जास्त विश्वास ठेवला 0 मिनिटांमध्येच. बरोबर आहे. आणि एवढंच आम्ही म्हणलो होतं काय, तुम्हाला तुमचे हवाले जसं आम्ही करतो प्लॉट जसं तुम्ही सांग तसं आम्ही करतो, ह्या विश्वासावरच आम्ही तुमच्याकडून औषध घेतलेली. बरोबर आहे. हो, ह्याच्या अगोदरची आमची प्रचिती तुम्हाला काही नव्हती? नव्हती. ही खरं आहे का नाही? तुम्ही कुठले कोण काय विचारलं पण नाही? विचारलंच नाही म्हणजे पहिल्याच भेटीत ओळख झाली आणि एकाच सेकंदातच ते आपलं तुमच्याकडे आम्ही विश्वास म्हणले. तुमचं नाही हा शब्द नाही, कारण मला त्याची जाणीव आहे त्या दिवसाची. मग मी हा तुम्हाला हा शब्द का बोलतोय की त्या दिवशी घेतलेला निर्णय, आज तारीख किती आहे? आज 22 ऑगस्ट 2024. आणि त्या दिवशी आपण ज्यावेळेस पूर्वावस्था गजानन सरांनी घेतली ती तारीख किती होती? 18 जुलै 2024. आज जर बघितलं तर त्या पूर्वावस्थेपासून आतापर्यंत 1 महिना आणि 4 दिवस झालेत. हो, बरोबर आहे ना? आतापर्यंत या प्लॉटला आपण मार्गदर्शन किती वेळा सोडलंय? मार्गदर्शन म्हणजे 2-3 वेळेस म्हणजे एकदा दिलेले होते. तुम्ही ते औषध जे दिलते ते तुम्ही दिलेल्या शेड्यूल प्रमाणे ते औषध दिले. आणि पोगा भरणी किती वेळा केली? पोगा भरणी 2 वेळेस केली आपल्याच मार्गदर्शन. तुमच्याच औषध आणि पोगा भरणी 2 वेळेस केली आणि तुमच्याच मार्गदर्शनानुसार. तुम्ही एका वेळेस सांगितलं होते एकदा फोरून पोगा भरणी करा, पण जरा थोडं मला शंका आली म्हणून मी अजून एकदा भरली, डबल केली. डबल केली. मला काय म्हणायचंय, तुम्ही किळी नुकताच बांधित होता त्यावेळेस आम्ही आलेलो. हो, आणि जी व्हिडिओ आपण 18 तारखेला काढला तेव्हापासून जर आतापर्यंत म्हणलं तर तुम्हाला हे वापरल्यानंतर पोगा भरणी केल्यानंतर किंवा सोलल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे? आम्हाला ती औषध सोलल्यानंतर एकच 7-8 दिवसापासून जाणवायला लागलं की काहीतरी ताकद आहे. आज तर 1 महिना 4 दिवस झाले. हो, आपला हा रोडच प्लॉट आहे पण कॅमेरा फिरून घेतलाय. तर रोडनी जाणारी येणारी मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक, गावकरी जे काय असतील, तुम्ही हिथं ज्यावेळेस असतात त्यावेळेस भेट झाल्यानंतर बोलतात काय केळीबद्दल? केळीबद्दल एकच बोलतात, केळी तुझी आम्ही तर म्हणतो लोक बरेच लोक गावातली मनाच्या अर्थी मोडून टाक, काय धान व्यवस्थित नाही तो दुसरं काहीतरी पीक घे. तर असं करत पण आम्ही हिमतीवर ठेवले आणि नंतर तुमचा एक चालता बोलता योग आला आणि त्या योगाने तुमची औषधं आम्हाला मिळाली आणि ती औषधं आम्ही ज्यावेळेस सोडली पण त्यावेळेस येणार जाणार गावातला, आज पण प्रत्येक गावातला कुठला जरी कार्यकर्ता जरी गेला गावातला येणार जाणार रोडनी गावातली भरपूर रोज ह्यातनं 100-150 माणूस रोडनी जातच गावात येणार. तर प्रत्येक जण तो म्हणतोय तुझा प्लॉट एकच नंबर आला आहे, तुझा प्लॉट एकच नंबर आला. आज सकाळी उत्तरेश्वर श्रीरंगवीर आज सकाळीच आज प्लॉटमध्ये गेलते आणि प्लॉटमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला, मी तुझ्या प्लॉटमध्ये आलोय. मग तुमच्या परस्पर माझ्या परस्पर मला तर माहित नव्हतं, त्याला म्हणलं मला तू इकडे यायला टाईम नाही, मी वरच माझं इंडोचं काम चालू आहे म्हणलं, मी तिथं चालू आहे. मग ते म्हणलं मी तू इकडे होतो पण ते काय माझ्याकडे आलं नाही, पण त्यांनीच मला फोन केला. आणि फोन केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं किळेला औषध कुठनं सोडली काय केलं, तर मी सांगितलं गजानन साळुंकेपासून औषध आणली होती तुम्ही त्यांच्यापासून घेऊन या. मग ते म्हणत होते आता माझा खोडवा आहे तू माझ्या बी पुढे गेलाय खोडव्याला ग्रीप. म्हणजे सत्य परिस्थिती साहेब ह्यात काय सुद्धा नाही, म्हणजे बोलणं जे आज फोनवर झालेलं आहे ते सत्य. आज बरोबर आहे. हो, विषय असा आहे बरं का, आपण म्हणजे ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी का विचारायच्या, तुम्ही असन किंवा मार्केटमधला प्रत्येक शेतकरी आपला आज कष्ट करतो खर्च करतो आणि वेळ देतो कुठल्याही पिकासाठी, केळीच नाही प्रत्येक पिकाला, ज्यावेळेस ते पीक अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस त्याच्यावरती केलेला खर्च, त्याच्यावरती गेलेला वेळ, पैसा, हे सगळं जाऊन ज्यावेळेस उत्पादन अपेक्षित निघत नाही आणि कष्ट करणाऱ्यावरती लबाडीची बारी येते त्यावेळेस त्यांनी रडायचं कोणापासून, कोणाला धरून रडायचं. त्या ठिकाणी आपल्याला वापरा बायोऑर्गॅनिकनी न्याय दिलाय कुठल्या गोष्टीचा, की तुमचा गेलेला वेळ, तुमच्या पिकाने खाल्लेलं वय आणि तुम्हाला पाहिजे ते उत्पादन, जे मिळत नाही ते उत्पादन देणं, खाल्लेलं वय बाहेर काढणं आणि तुम्ही टाकलेल्या जमिनीत कुठल्याही जातीच्या खताचं विघटन करून उत्पादन वाढवून देणं. आता बघा बरं का, एक आज एक वेगळं उदाहरण सांगणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. दूध तापवलं, बरोबर, किती लिटर दूध तापवल्यानंतर किती लिटर तूप तयार होतो? उत्तर का होणार नाही, जरा कठीण आहे. मी पण सांगणार नाही, ऐकणार नाही, ऐकू दे तसंच. फक्त मला उत्तर काढायचं ते आहेत ना असं, की दूध तापवावं लागतं, दुधाची साई काढावी लागते, साईचं दही करावं लागतं, दह्याचं लोणी करावं लागतं, हलवल्यानंतर लोणी निघतं आणि लोणी कडवल्यानंतर तूप होतं, बरोबर आहे का नाही? जर ते तूप आपण जेवण करताना अर्धाच चमचा टाकलं तर जेवण कसं होतं आपलं?
तृप्त झाल्यासारखं होतं का नाही? तृप्त झाल्यासारखं होतं. त्या लेवलची ही टेक्नॉलॉजी आपली, ही टेक्नॉलॉजी सहज मार्केटमध्ये. मला काय म्हणायचं, आपण एखाद्या डाब्यावर गेलो, मला लगेच अमुकामुक भाजी पाहिजे, 10 मिनिटात आपल्या पुढे, 5 मिनिटात पुढे, काय काय तरी रेडीज असते आणले की. हां, आपली टेक्नॉलॉजी तशी बनत नाही. ह्या टेक्नॉलॉजीला बनायला खूप वेळ घेती ही टेक्नॉलॉजी बनायला, म्हणून हा रिझल्ट आहे मला सांगायचं हे. कारण मला काय म्हणायचंय, किती लिटर दूध उचा पिवलं, किती लिटर तूप बनतं, हे जी उत्तरं ती तयार करून काढावं लागतील. पण नक्की 10 लिटर दूध उचा पिवलं तर 10 लिटर तूप निघन का? नाही निघत. 10 लिटर दूध तापलं 10 किलो खावा बनन का? नाही बनत. बरोबर आहे. मग ही जशी उत्तरं आपल्याला भेटा नाहीत आणि आपला कष्ट खर्च वेळ वाया जाऊन आपल्याला उत्पादन अपेक्षित भेटा नाही, तिथं नाहक खर्च होऊन आपला कष्ट वेळ वाया जाऊन ज्या वेळेस अपेक्षित उत्तरं भेटत नाहीत उत्पादनाची, त्यावेळेस साहेब ते दुखणं कोणाला सांगायसारखं नाही. मग कष्ट करणाराला जर यश मिळालं नाही कष्ट तरी करू वाटणार का? नाही नाही. तुम्ही असाल किंवा तुमच्या जागेवर मी असेल, त्या ठिकाणी हा वापरा बायोर निर्णय कसा दिलाय तुम्ही? एक महिना चार दिवसात प्लॉटमध्ये आपलातून बदल झालाय. ज्या वेळेस हे त्या दुसऱ्या झाडापाशी उभा, तिसऱ्या, ही तिसरी लाईन आहे तिसऱ्या झाडापाशी. आता आपण पुढं का आलोय, सावलीने आपणच दिसणार नाही आतमध्ये, पुढं आलोय. पण ही जर बघितलं तर तुमच्या उंचीच्या डबल उंची वाढली वाटते का नाही? डबल उंची आहे. त्यावेळेस किती, आता तुम्ही पहिले फोटो पण काढलेले त्यांनी, त्यावेळेस हित पर छातीपर्यंतच होते. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या झाडाचा आणि त्या झाडाचा दोन्हीचा बोंदा मोपला. पहिले झाडाचा बोंदा किती भरला होता? पहिल्या वेळेस मोपला होता, त्यावेळेस भरला होता 9.5 इंच. 9.5, आता किती भरला आपण बघितला? काहीतरी 20 का 22 काहीतरी 22 इंच भरलाय. 22 म्हणजे 9.5 पाठीमागचा 24 भरलाय. आणि पहिला तो किती होता? 24 भरला. 12 होता तो. 12 होता, म्हणजे 24 म्हणजे किती इंचानी वाढ झाली? डबल. ह्याच्या अगोदर मला काय म्हणायचं, ह्याच्या अगोदर तुम्ही काय सगळं खर्च कष्ट करीतच होता, पण वाढ अशी अपेक्षित होती का? नव्हती. मग आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना ती दावायचंय जी आहे ती. असं नाही म्हणायचं की आमचं सोललं की मग तुमचं लगेच 30 इंचाचा बोंदा होईन, 4 दिवसात 4 इंचाचा बोंदा होईन. मग मी म्हणतो 4 इंचा तर आम्ही असं तुम्हाला म्हणलो गडीभर, बघा आमचं सोललं की 4 दिवसात 4 इंचाचा बोंदा होतोय, तर मग 30 दिवसात किती बोंदा झाला पाहिजे? आता गणित आहे, 10 गुणिले 10 उत्तर किती येतं? 10 गुणिले 10 100 येतं का नाही? पण स्थिती तर अशी झकमारी झाली आहे की इथं 10 गुणिले 10 उत्तर याची 5 झाली आहे. त्याचं कारण सांगतो, 1 लाख रुपये तुम्ही उदाहरणार्थ खर्च केला आणि दिशा मिटली नाही, म्हणजे कुठनं तरी एक आपल्याला ज्ञानाचा गुरु भेटला नाही आपल्याला वाचवण्यासाठी किंवा चांगलं उत्पादन काढण्यासाठी. तर दशा कशी होती या 10 गुणिले 10 म्हणजे 1 लाख रुपये खर्च केला याच्यावर, तर 1 लाख निघायची 5 आहे बऱ्याच वेळा. आणि तुम्हाला जर दिशा भेटली तर तुम्ही 1 लाखाचे 10 लाख बिन 5 लाख बिन बनवू शकताय. ही काय परिस्थिती दावतोय आज आपण शेतकऱ्यांना. कारण मला काय म्हणायचंय, हाच आज आपण प्लॉटमध्ये उभा राहून बोलतोय सडकव नाही. जर हिथं बुंदा पहिला मोपला नसता आणि मेळ लागला नसता तर आता किती बुंदा मोठा झाला हे आपण दावू शकतो? नाही. बरं, आपण मार्केटमध्ये अशी दिशाभूल नाही करत की साहेब आमचं घेतलंय 4 दिवसात बुंदा बघा काय होतोय, 8 दिवसात बुंदा बघा कसा होतोय, आणि 15 दिवसात बघा बुंदा कसा होतोय, आणि परत आमची चेकरच नाही तुमच्याकडे. बघा बरं का? नाही, तुमची चेकर तुमचा आहे, फोन पण आहे, आणि विशेष म्हणजे आता तुमचं झेंडूला बी तुमचंच मार्गदर्शन आम्ही घेतलेलं. आता आम्ही तर इतर खर्च करायचा कमीच सोडलाय, आता तुमच्या औषधावरतीच आता मार्गदर्शन होऊन आमचा झेंडू आम्ही तुमच्यावर विश्वास, तुमचा विश्वास बसलाय. बसला ठेवायची गरज आहे का? काहीच गरज नाही आता. कारण विश्वास दिला तर विश्वास भेटतो. आपण लाबाडी केली तर आपल्याला बरोबर लाबाडी कुठन तरी मार्केटमधून घडती. मला काय म्हणायचंय, आता तुम्ही सगळ्यात आमच्या तिघांमध्ये जास्त वय आहे तुमचं, 60च्या पुढचे तुम्ही, 65च्या आसपास आहेत बरोबर? 66 म्हणजे थोडंफार मला अंदाज लागला. अहो, एक वेळेस वडिलांनी केळी केली ती 2010 बर, तिकडे होते तिकाले मळ्यात. तर असंच सडकन एक गाडी आली, काय ते सगळ्या खत घ्यायला सांगितलं त्यांनी. कुठली होती तुम्हाला खत द्यायला सांगितलेली? जाऊ द्या. पण ते म्हणजे ते विषय कसा झाला, ते सगळं एक लॉस मध्ये गेला. त्यावेळेस आमचा विश्वास उरला होता, आम्ही कोणावर विश्वास ठेवत नव्हतो. खरं खरं. पण त्या पुन्हा अजून एकदा मी केलं, यायला म्हणजे चालता बोलता आलं, म्हणजे आता एकदा तुमच्यावर विश्वास टाकून बघावा. शेवट मला असं वाटतं की तुमच्या विश्वासाला तडा काय गेलेला नाही, असं जाणार पण नाही. विषय कसा आहे तुम्हाला एक सांगतो, मी तुमच्या ह्याच्यावरती वयावरती का बोललो बघा, मला तुमच्याकडून एक उत्तर अपेक्षित पाहिजे. आपण असं म्हणतो कर्म चांगलं पाहिजे, हा, आणि नीती तशी, बरकत आणि वासना तशी फळं, ही काय म्हणी था. त्या म्हणीप्रमाणे जर एक अभ्यास केला तर कुणी देवावर जातं कुणी कशावर जातं. पण मी वैयक्तिक असं म्हणतो की ही केळीचं झाड लागलेलं आहे, तुम्ही लावलेलं आहे, आता ह्याला येईन काय? केळं येते तांबाटी कारली दोडका काय येईन ह्याला? केळीच्या नाही. मग कर्म जर आपलं शुद्ध असेल
आपल्याला अडचण काय? काहीच अडचण नाही. आणि कुणी काय म्हणायचं आणि कुणी काय म्हणलेलं आपल्याला तरी ऐकायचं काय गरज आहे? हा मला काय म्हणायचंय, मार्केट आज असं बनलंय, नांदनारणीला पळून जा आणि पळून जाणारणीला नांद म्हणते. त्याच्याबद्दल आपण काहीच बोलायचं नाही, आपण फक्त दावायचं ती कोणतं जी खरं आहे ती, आणि ह्याच्या विश्वास ठेवून त्याला आपण तारू शकतो. तुम्हाला काय वाटतंय, ही जी आता तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे, चिरंजीवनी तर परस्पराचा कार्यक्रम केलाय, चांगला बरोबर आहे. शेतकऱ्यांनी तर जर हे कंटिन्यू केलं तुमच्यासारखं तर त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदल होतील तुम्हाला काय वाटत? बदल झाला सगळ्यांचा, आपल्याच झालाय. पण मला काय म्हणायचं बघा, आज असा विषय झालाय की आम्ही तर इतकं मार्केटमध्ये आता आम्हाला एक वेगळा अनुभव भेटायला लागले. ह्याला जे अभ्यासू शेतकरी, जे क्वालिफाईड शेतकरी, ते स्वीकारायला लागलेत. ज्यांचा खूप मोठा अभ्यास आहे ते आम्हाला सुद्धा त्यांच्यापशी गेले असं वाटतं, ह्यांच्या पुढं आपला अभ्यास कमी. आम्हाला पण जाणवतं बरं का, पण ज्यावेळेस ती आपली टेक्नॉलॉजी वापरतात, स्वीकारतात आणि निर्णय घेऊन वापरतात, त्यावेळेस ती अजून आम्हाला काय सांगतात माहिती आहे साहेब? आमच्या ज्ञानाला पण ह्या मार्गदर्शनाने क्रॉस केलं बरं का साहेब? हे शब्द स्वतःहून बोलणं, काढणं आणि त्यांनी मान्य करणं प्रत्येक शेतकऱ्यांनी एवढं सोपं नाही का वाटतंय तुम्हाला? नाही, एवढं सोपं नाही. कारण ह्याच्या आधी तुम्ही काय कष्टाला खर्चाला कमी होता का आपलं सोडून? पण वय खाल्लं होतं का नाही प्लॉटनी? खाल्लं होतं. तर तुम्ही जे काय आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तशी माहिती दिली अगदी दोघांनी पण, त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून गजानन साळुंके सर तुम्हाला टायमिंगला येऊन अगदी पोचले आणि तुम्ही पण स्वीकारलं म्हणून वाचले. निर्णय आपण जे म्हणतो ना, माझं नशीब नशीब कशावर जाऊन बसले, नशीब जाऊन बसले निर्णयावरती. फक्त समोरचा माणूस पारखता आला पाहिजे, पारखता नाही आला तर दशा होती. तुमचं बी काही चुकीचं नाही, कारण चांगले आणि वाईट अनुभव दोन्ही तुमच्याकडे हो आहे. कारण प्रत्येक माणूस अगदी लहान बाळापासून ती म्हातारपणीपर्यंत चांगल्या आणि वाईट अनुभवाचा सगळ्यांकडे साठा आहे. फक्त शंका इथी, ती शंका काढण्यासाठी आपण ही थोडक्यात एक प्रचिती धावतोय. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं धावलं, त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.